जय शिवराय। नमस्कार, मी संतोष खोपडे आणि माझ्यासोबत निलेश जी फंड साहेब आणि अभिषेक बोत्रे साहेब। आज आम्ही मागल्या वेळेस आपण दुर्गाडीला आलो होतो आणि दुर्गाडीचं पूर्ण आपण किल्ला दाखवला आपल्याला, पण एक गोष्ट अशी घडली त्या दरम्यान की एडिट करताना आमच्याकडून जे बाजीप्रभूंच्या पत्रांचं वाचन आपण केलं होतं मोहनगडावर, तर ते पत्रचं जो व्हिडिओ जो फुटेज होतं ते डिलीट झालं आणि किल्ल्याची जी मागची बाजू होती ते फुटेजही डिलीट झालं। त्यामुळं आज आम्ही परत दुर्गाडीला आलेलो आहोत आणि आपण आता भाग दुर म्हणजे दुर्गाडी म्हणण्यापेक्षा मोहनगडावर परत आलेलो आहोत आणि मोहनगड भाग दोन असा तुमच्यासाठी परत घेऊन येत आहोत। तर नक्कीच तुम्हाला हा भाग आवडेल, कारण जे त्या संदर्भातली जी ऐतिहासिक माहिती होती किंवा इथून दिसणारे जे किल्ले होते आणि त्याची जी आपण नावं सांगितली ती सर्व व्हिडिओ डिलीट झाल्यामुळं परत आम्ही आज या किल्ल्यावर आलेलो आहोत। मागल्या वेळी आपण दुर्गाडीकडून मोहनगडावर आलो होतो, आता आपण शिरगावच्या मंदिरापासून वर आलेलो आहोत आणि हा किल्ला शिरगावच्या आणि दुर्गाडी गावाच्या हद्दीवर आहे आणि इथलं जे मंदिर आहे मोहनगडावरलं, तर या मंदिराचा जीर्णोद्धार शिरगावच्या ग्रामस्थांकडून झालेला आहे आणि आत्ता पण भविष्यात त्यांची एक येणाऱ्या एक महिनाभरात ह्या मंदिराची डागडुजी करण्यासाठी परत शिरगावच्या लोकांकडून एक मोहीम आयोजित केली जाणार आहे। त्या गावचे सरपंच निलेश पोळ यांनी आम्हाला त्या संदर्भात आणि आत्ता आपण उठून आत्ता सुरुवात करत आहोत किल्ल्याच्या पाणीला। तर ह्या किल्ल्याविषयी आपल्याला थोडंसं सांगायचं आहे की किल्ला हा गिरिदुर्ग असून समुद्र सपाटीपासून साधारण 1000 फूट उंचीवर आहे आणि या किल्ल्याविषयी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की हा कुठलाही प्रशासकीय कामकाज करणारा किल्ला नाही, म्हणजे ह्या किल्ल्यावरून कोणत्याही प्रकारचं प्रशासकीय कामकाज होत नव्हतं। तसेच या किल्ल्याविषयी जे शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं होतं बाजीप्रभू देशपांड्यांना, त्या पत्राचं आपण इथं प्रकट वाचन करणार आहोत। 1659 म्हणजे साधारण अफजल खानाच्या वधाच्या अगोदर 4 ते 5 महिन्यापूर्वीचं हे पत्र आहे। ज्यावेळेस शिवाजी महाराज राजगडावरून प्रतापगडला गेले त्यावेळेस त्यांनी प्रतापगडला जाण्या अगोदर सईबाई राणीसाहेबांच्या निधनानंतर हे पत्र बाजीप्रभू देशपांडे यांना पाठवलं होतं। तर ह्या पत्रात त्यांनी असं लिहिलंय की मा अनाम बाजीप्रभू प्रति शिवाजी राजे सुहूर सन तिसा कमसेन आलप जासलोड गड हिरडस मावळामध्ये आहे, तो गड ऊस पडला होता, याचे नाव मोहनगड ठेवून किला वसवावा ऐसा तह करून किल्ल्यास मसरूल अनाम पिलाजी भोसले यांची किले मजकुराचा हवाला देऊन पाठवले असे व मायलेबरोबर किल्ल्याचे संगतीबद्दल लोक 25 पाठवले असे, तर तुम्ही मायेस व 25 लोकांस बरोबर देऊन मोहनगडावरी मसार निरले व 25 लोकांस किल्ल्यावरी ठेवणे आणि किल्ल्याच्या हवालदारास व लोकांस आळंगा मजबूत करून देणे, घर व आळंगा करून द्याल त्यास पावसाने आजार न पाव्या ऐसा करून देणे, नाहीतर संजवंस करून द्याल आणि किल्ल्यावर लोक राहतील त्यास आजार न पावे ऐसे हवालदारास घर व लोकांस आळंगा व एक भाकल मुस्तैद करून देणे व तुम्ही सदर हूप्रमाणे काम वेळेवर लावून द्याल म्हणून साहेबांस भरोसा आहे, याबद्दल तुम्हास लिहिले, तरी सदर हू लिहिलेप्रमाणे किल्ला मजबूत करून देणे मग तुम्ही किल्ल्याखाली उतरणे छे रमजान मोहरतप सूद असं हे पत्र आहे। आणि या पत्रातून आपल्याला एक गोष्ट सिद्ध होते की या किल्ल्यावर जरी प्रशासकीय कामकाजासाठी हा किल्ला जरी नसला तरी किंवा संरक्षणाच्या दृष्टीने जरी किल्ल्याचं वरचं क्षेत्रफळ लहान असलं तरी या किल्ल्यावरून कोकणातून येणारा रस्ता किंवा तिथून आपल्याला अनेक किल्ले म्हणजे उदाहरणार्थ कांगोरीचा किल्ला दिसतो, कांगोरीगड, रायगड, कावळागड, सिंहगड, पुरंदर, त्यानंतर तो आपला तोरणा, राजगड आणि आमचा रोहिडा किल्ला,
इकडं जर आपण वरच्या बाजूला गेलो मागच्या बाजूला जर आपल्याला रायरेश्वरचं पठार सुद्धा दिसतं, तर अशा प्रकारे अनेक प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा अतिशय महत्व असल्या कारणाने आणि प्रतापगडवर अफजल खानाची स्वारी किंवा अफजल खानाचं स्वराज्य येणारं संकट लक्षात घेऊन कोकणातनी किंवा इतर ठिकाणावरून सुद्धा आपल्याला त्याची रेखी करता यावी म्हणून महाराजांनी त्याच्या अगोदर घेतलेला हा